वाढवण बंदरासंदर्भातील सुनावणी जेएनपीटीच्या मराठी अहवालानंतर 3 दिवसांनी होणार आहे. वाढवण बंदर संघर्ष समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिल्याचं समितीनं सांगितलं. 22 डिसेंबरला होणारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांना घाशीराम कोतवालाची उपमा दिली आहे. घाशीराम कोतवाल संरक्षण न करता लुटमार करायचा, तशीच परिस्थिती राज्यात सुरू आहे अशी टीका राऊतांनी केली. तर संजय राऊत तमाशाचा फड चालवणार आहेत अशा शब्दात शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जल्लादाची उपमा दिली आहे. सुप्रीम कोर्टानं 40 बंडखोरांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यांना शिक्षा द्यायचं काम विधानसभा अध्यक्ष या जल्लादावर आहे असं वक्तव्य राऊतांनी पुण्यातील सभेत केलंय. मात्र अपराध्यांना अभय देऊन ते संविधानालाच फासावर लटकवले. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस लटकवता है अशी टीका राऊतांनी केली आहे. नवाब मलिकांसंदर्भातील पत्र फडणवीस अजित पवारांच्या हाती देऊ शकत होते, मग ते ट्विट करायची गरज काय असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय. राष्ट्रवादीला लाजवण्यासाठी हे करण्यात आलं असा आरोप सुळेंनी केला. एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहून नाराजी कळवणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं. नवाब मलिक प्रकरणात भाजपचा राजकीय व्यभिचार समोर आला अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. नवाब मलिक प्रकरणात फडणवीसांनी पत्र लिहिणं म्हणजे अजित पवारांना कमीपणा दाखवण्याचा प्रकार आहे असा आरोप अनिल गोटे यांनी केला. विकासाचा ध्यास म्हणजे